आयपीएलचे 5 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमने या हंगामातील पहिल्या 3 लढती गमावल्या असून ते गुण तक्त्यात अखेरच्या स्थानावर आहेत. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावरून सर्वजण चर्चा करत असताना माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स टीमचा आयपीएल 2024 पहिल्या 3 लढतीत पराभव झालाय. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स, नंतर सनरायझर्स हैदराबाद आणि सोमवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स कडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या लिलावा आधीपासून हार्दिक पांड्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिक पांड्या अधिक चर्चेत आला. रोहित शर्माची जागा घेणाऱ्या हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इतकेच नाही तर अनेक माजी क्रिकेटपटू देखील हैराण आहेत. आयपीएल 2024 मध्ये माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा कॉमेंट्री करत आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर सिद्धू यांनी थेट मुंबई इंडियन्सच्या टीम व्यवस्थापनाला सवाल केला. अखेर रोहित शर्माने अशी कोणती चूक केली होती ज्यामुळे त्याला मुंबईच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले. ही गोष्ट कोणालाच पटत नाही की भारताचा हिरो भारताचा कर्णधार असून देखील तो आयपीएल मध्ये कर्णधार नाही. चाहत्यांना एकच प्रश्न पडला आहे की त्याची चूक तरी काय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करून मुंबई इंडियन्स टीम व्यवस्थापनाने मोठी चूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या आधी अशी देखील चर्चा होती की हार्दिक भारतीय T20 संघाचे नेतृत्व करेल. हार्दिकला दुखापत होण्याआधी तो T20 संघाचे नेतृत्व करत देखील होता. त्यामुळे यावर्षी जून महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप मध्ये हार्दिक संघाचे नेतृत्व करेल अशी शक्यता वाटत होती. शिवाय ICC पोस्टर मध्ये हार्दिकचा फोटो प्रसिद्ध झाला होता. पण BCCI सचिव जय शहा यांनी रोहित शर्मा भारताचा कर्णधार असेल असे स्पष्ट केले. सिद्धू यांच्या मते BCCI ही घोषणा जर आधी केली असती तर कदाचित मुंबई इंडियन्सने रोहितच्या जागी कर्णधार म्हणून हार्दिकला कर्णधार पद दिले नसते. जर ऑक्टोबर मध्ये याची घोषणा केली असती की रोहित शर्माच 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचा कर्णधार असेल तर मुंबई इंडियन्सने असा निर्णय घेतला नसता. कारण मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने असा विचार केला असावा की भारताचा कर्णधार हा आयपीएलच्या संघाचा कर्णधार का होऊ शकत नाही. आता परिस्थिती अशी आहे की हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉर्मॅटमध्ये भारताचे नेतृत्व करतो. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, BCCI घेतलेल्या निर्णयामुळे खरोखरच मुंबई इंडियन्स संघाचे नुकसान झाले आहे का? आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.